मिनी मंत्रालयाच्या 135 कोटीच्या नियोजनाची सुनावणी 14 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये विकास कामे ठप्प पडली आहे। अनेक छोटे मोठे कंत्राटदार कामावरील स्टे हटवण्याची वाट पाहताना जिल्हा परिषद परिसरात दिसून आले। 8 डिसेंबरला विभागीय आयुक्ताकडे झालेल्या सुनावणीनंतर तक्रारकर्ता श्याम मसराम यांच्यासह विरोधी पक्षनेते रवींद्र मुंडे यांनी देखील पत्र देऊन नियोजनावर आक्षेप नोंदविला आहे। तर दुसरीकडे नियोजनावरील जैसे थे के आदेश मागे घेण्याबाबत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी अर्ज सादर केला आहे। जिल्हा परिषदेत पर्यटन विकास 30-54, 50-54 अशा विविध शिशार्थ सुमारे 135 कोटींचे नियोजन करण्यात आले होते, परंतु सदर विकास कामे शासनाच्या नियमानुसार झाले नसल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला होता। आता 14 डिसेंबरला होणाऱ्या अंतिम सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। टेंडर भरण्यासाठी अनेक छोट्या कंत्राटदारांनी आर्थिक तडजोड केली होती, परंतु ऐन वेळेवर सर्व नियोजन ठप्प झाल्यामुळे परिसरातील कंत्राटदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।